गेले 55 ते 60 वर्ष हा बाजार पाचल पेठेमध्ये चालू आहे आणि तो डुबवाचा भरवला जातो. ह्यापूर्वीचा जो बाजार होता तो तवडे गाव ह्या ठिकाणी होता, पण काही अडचणीमुळे तो बाजार या पाचल ठिकाणी कैलासवासी आदरणीय ज्ञानभाऊ नारकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला आणि त्या दिवसापासून त्यावेळेपासून हा बाजार दर बुधवारी आठवड्यातून दर बुधवारी भरतो. या ठिकाणी पाचल ग्रामपंचायतीच्या वतीनं असेल, ग्रामस्थांच्या वतीनं असेल, चांगल्या पद्धतीत ना त्या बाजाराचा उपभोग घेता येईल ह्याकरता प्रामुख्याने लक्ष दिलं आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये येणारा भाजीपाल्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं असेल, मच्छी ते तिकडं लक्ष देणे असेल आणि फळ इत्यादी काही गोष्टी मग त्याच्यामध्ये कपडे आहेत असे विविध प्रकारचा ह्या ठिकाणी वस्तू आपल्याला पाहायला बघायला मिळतात आणि ते लोकांना खरेदी करताना निश्चितपणे त्याचा आनंद त्यांना मिळतो. आता ही मच्छी रत्नागिरी बंदर, नाटे बंदर आणि देवगड बंदर या ठिकाणी तुम्ही येते आणि ती मच्छी निश्चित मच्छीची दर्जादार असते. भाजीपाल्याच्या संदर्भात बोलायचं तर कोल्हापूर या ठिकाणामध्ये भाजीपाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीत इथे येतो. लोक तो भाजीपाला चांगल्या आनंदाने खरेदी करतात आणि घेऊन जात आहेत. सध्या 2-4 वर्षाच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं तर आपले सुद्धा इथले स्थानिक शेतकरी या ठिकाणी भाजीपाला उत्पन्न करतात. मग तेवडेगावचे असतील, पाचलचे असतील, हरळ परोळ या ठिकाणचे असतील, आजूबाजूचे जे खेड्यातले लोक आहेत ते लोक आपल्याकडे पिकणारा माल या ठिकाणी आणून विकला जातो आणि ह्याच अनुषंगाने या 40 खेड्यातील सर्व जी जनता आहे, सर्व जे पब्लिक आहे ते या बाजारामध्ये आवर्जून येतं आणि त्याचं समाधान निश्चित पाचल ग्रामपंचायत म्हणून आणत आहे. आता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आता बाजार म्हटलं की पब्लिकचा क्राऊड वाढला, गर्दी वाढला. निश्चितपणानं पूर्वी बाजारपेठ ह्या ठिकाणी बसल्यामुळे थोडा वाहतुकीचा अडचण होते, पण ती निश्चितपणाने संबंधित यंत्रणा, पोलीस यंत्रणा असेल, पाचल ग्रामपंचायत आणि पाचलचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा जो पार्किंगची व्यवस्था आहे ही निश्चितपणाने आम्ही या पुढच्या 1-2 वर्षात मार्गी लावू असं या ठिकाणी आम्ही सांगतो. आता इकडे पाचलगाव म्हटलं की लोकांचं 40 खेड्यातल्या लोकांचं केंद्रबिंदू असं गेली कित्येक वर्ष लोकांचा या दृष्टिकोन या ठिकाणी आहे. आता ही पाचल बाजारपेठ, पाचल गाव तालुक्याच्या वाटचालीला जात आहे आणि ह्या गोष्टीसाठी जवळजवळ 40 खेड्यातल्या लोकांचं, मग तिथले ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील, स्थानिक पक्षांचे तेथील पुढारे असतील, गावकार मंडळे असतील आणि सक्रिय कार्यकर्ते असतील की त्यांचेसुद्धा आज कित्येक वर्ष मागणे आहे की हा पाचलगाव एवढा प्रामुख्याने सुधारलेला आहे, चांगल्या गोष्टीनं व्यापाराकडे वाटचाल तिची आहे, ही बाजारपेठ ह्या पाचलगाव तालुका व्हायला पाहिजे अशी कित्येक लोकांची इच्छा आहे आणि त्या गोष्टीची वाटचाल पाचल ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं होत आहे. पाचल ही पूर्व विभागातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, त्याचप्रमाणे सर्वात मोठा जो बाजार जो आहे तो पाचलचा भरला जातो, भरवला जातो. तो आज दिवस बुधवार आहे, दर बुधवारी हा बुधवारचे मार्केट सर्वांसाठी खुलं केलेलं असतं. या बाजारामध्ये मच्छी मार्केट आहे, मटन मार्केट, चिकन मार्केट, त्याचप्रमाणे पालेभाज्या, सर्व प्रकारची फळे उपलब्ध होत असतात आणि याचा सर्व जो उपयोग आजूबाजूची जी गावं आहेत, 30% गावं जी आहेत आणि ते गावातील लोक त्या बुधवारी मार्केट पाचलच्या बाजारामध्ये येतात आणि स्वस्त आणि ताज्या भाज्या त्या खरेदी करतात. त्यामुळं पूर्व विभागातील सर्व लोकांना जे सोयीस्कर असा जो बाजार जो आहे तो पाचलचा बुधवारचा बाजार आहे आणि या सर्व बाजारांमध्ये स्टेशनरी सुद्धा आहेत, कपडे, त्याचप्रमाणे अनेक जे शेती उपयोगी साहित्य सुद्धा या बाजारामध्ये खरेदी केलं जातं. त्यामुळे सर्व लोकांनी या बाजाराचा उपभोग घ्यावा. त्याचप्रमाणे अजून या संदर्भात जे पाचल पूर्वीची जी बॉडी होती
जवळजवळ सर्व सरपंच जे आहेत जे झालेले आहेत, सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातले जे झालेले आहेत त्या सर्वांचंच योगदान आहे. त्यांचा फक्त जो कारभार जो आहे तो आम्ही पुढे ढकलतो आहे आणि एक चांगलं मार्केट बाजारपेठ सर्वांना उपलब्ध व्हावं, एक सुविस्तर उपलब्ध व्हावं, स्वस्त मिळावं यासाठी प्रामुख्याने आम्ही सर्व बॉडीचे सदस्य आहेत ते आम्ही प्रयत्न करत आहोत. पाचल गाव सुद्धा प्रयत्न